नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा। स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाह मध्ये दोन राशी आहेत एक रास रास आहे आणि दुसरी मकर रास असेल तर त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात दोन्ही राशींचं जे व्यक्तिमत्व आहे हे नेमकं कशा प्रकारचं असतं त्यांच्या अपेक्षा काय आहे त्यांच्या गरजा काय आहे त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराकडून त्यांच्या अपेक्षा कशा प्रकारच्या असतात या, या सर्व खुला खुलासे चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपले हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत त्या सर्व बारा राशी परस्पर प्रेमविवाहामध्ये असतील तर त्यांचं वैवाहिक जीवन निर्माण कशा प्रकारचा असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह आणि मकर राशीबद्दल सगळ्यात पहिल्यांदा आपण सिंह राशीबद्दल चर्चा करू की सिंह राशीच्या ज्या व्यक्ती असतात यांचं नेमकं जे व्यक्तिमत्व असतं नेम हे नेमकं कशा प्रकारचं असेल सिंह राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये पाचव्या स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे या राशीचा जो स्वामी आहे तो रवी आहे किंवा सूर्य आहे या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि स्थिर स्वरूप अशा प्रकारची ही रास आहे राशीच्या जे बोधचिन्ह आहे सिंह त्याच्यावरच तुम्हाला साधारण कल्पना येईल की सिंह राशीच्या ज्या व्यक्ती असतात या नेमक्या कशा प्रकारच्या असत राजेशाही कवच किंवा राजेशाही थाट असणारी ही रास आहे जे काय पाहिजे ते उत्तमच पाहिजे जे, जे काय करायचं ते उत्तमच करायचं आणि चार चौघांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवायचे ही जी ईर्ष्या ही जबरदस्त जो आत्मविश्वास असतो हा आत्मविश्वास सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये अगदी भरभरून दिसतो वागण्यात चालण्यात बोलण्यात त्यांच्या विचारांमध्ये सर्वच गोष्टींमध्ये तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची राजेशाही झाक निश्चित दिसेल यांचं जे बोलणं असं ते सुद्धा नेमकं असतं विषयापुरतं असतं म्हणजेच उघड्या ढोळ्याला नळाप्रमाणे कायम वाहत राहणार नाही दुसऱ्याला फुकटची ऍडवाईस कधी देणार नाहीत कोणी विचारलं आणि विषयापुरतंच बोललं नेमकं बोलणं स्पष्ट बोलणं आणि सखोलपणे करून बोलणं हा सिंह राशीचा खाके आहे कधी कधी यांचं जे बोलणं आहे ते थोडंसं तिखट सुद्धा वाटू शकेल कारण याच्यामध्ये कारण हे काय आहे की जी गोष्ट त्यांच्या हृदयात असते तीच त्याच्या ओठांवर असते म्हणजेच उगाचं लालबोटेपणा करणं किंवा उगाचा आपला मुद्दा घुळून दाखवणं बोलून दाखवणं दुसऱ्याकडून आपल्याला काहीतरी हवं आहे त्यासाठी एखादा मुद्दा सांगणं हा प्रकार सिंह राशीच्या व्यक्तींना अधि अजिबात जमत नाही जे काय असेल तर कार्यकर्तृत्वाच्या जो जोरावरच मिळवायचं कोणाच्या पाठी कोणाच्या समोर मान झुकवायची नाही ताट कणा आज हा प्रकार सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये चांगलाच दिसू येतो अर्थात यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची जी इमारत असते ही आत्मविश्वासावरती अवलंबून असते या दृष्टीच्या व्यक्तींना पाहून तुम्हाला वाटणार नाही की यांची ईर्ष्या यांची महत्वाकांक्षा यांची जीत चिकाटी आणि यांचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचं स्वप्न आहे ते किती मोठं आहे लार्जर दॅन लाईफ ऊचे लोक उचे पसन ही जे म्हण आहे ती यांना अगदी चपखनपणे लागू होते राणीमानाबद्दल सांगायचं झालं तर ब्रँडेड कपडे घालणं त्यांना आवडतं म्हणजे जे काय असेल ते व्यवस्थित स्वतःचीच अगदी बेस्ट आवृत्ती करण्याकडे यांचा कल असतो म्हणजे यामध्ये अशी असा भाग असतो की दुसऱ्याबरोबर ते ईर्ष्या आहेत दुसऱ्याबद्दल त्यांच्या मनात तीर्ष्या आहेत किंवा दुसऱ्याबरोबर ते स्पर्धा करतात असं मात्र अजिबात नाही ते स्वतःच जे मानसिक शारीरिक सामाजिक जे व्यक्तिमत्व आहेत हे पॉलिश करत राहतात आणि त्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतात हट्टी असतात साहजिकच ज्या व्यक्ती त्यांच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास जित्त चिकाटी महत्वाकांक्षा असेल ते हट्टी असण्याचा सुद्धा संभव जास्त असतो आणि या व्यक्ती हट्टी असतात अर्थात हट्टीपणाचा जो भाग आहे तो त्यांच्या त्यांचं जे काही करिअर असतं त्याच्यामध्ये भरपूर उपयोगी पडतं म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी मनात घेतली तर त्याचा विचार करतील एखादी गोष्ट समोर आली तर त्याबद्दल थोडा विचार करतील आणि ती विचार आणि नंतर विचारांत त्यांना वाटलं की ही गोष्ट आपल्याला करायची आहे मग मत मात्र त्या गोष्टीच्या मागे हात धुवून पडतील चोवीस तास त्याचा विचार करतील आणि ये ना केना प्रकारेनं ती गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करणार किंवा ते करणारच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरांना ज्या गोष्टी शक्य होत नाहीत त्या गोष्टी स्वतः करून दाखवतील जी द महत्वाकांक्षा आणि काम करण्याची एक जबरदस्ती ताकद आहे ही ताकद या राशीच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते लीड बाय एक्झाम्पल जर आपण म्हणतो तो भाग या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो आणि लिडरशिप क्वालिटी सुद्धा खूप खूप चांगली दिसून येते समजा तुम्ही यांच्याबरोबर काम करत असताना तुमच्याकडून काही चुकलं आणि जर का तुम्ही त्याची माफी मागितली तर खुल्या मनाने तुम्हाला माफी आ, माफ करते आणि परत कधी त्या संदर्भात बोलूनही दाखवणार नाही तर लिडरची ही जी क्वालिटीज असते ही क्वालिटी याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते एखादी गोष्ट मिळवायची तर ती कुठल्याही परिस्थितीत मिळवायची आणि थोडंसं लॅव्हिस्ट लाईफस्टाईल जगण्याकडे त्यांचा कल असतो आता लॅव्हिस्ट लाईफस्टाईल म्हणून खर्च करणं हा भाग तसा म्हणता येत नाही परंतु प्रत्येक गोष्ट म्हणजे जे उत्तम आहे तेच घ्यायचं आणि तेच त्यांच्या एकंदरीत संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा दिसून येते सरळ सरळ असतात कोणाचीही भीड ठेवत नाही म्हणजे सिंहारस एखाद्या स्त्रीची जरी असली तरी सुद्धा तुम्हाला हे जे सगळे गुणधर्म आहेत ते सगळे गुणधर्म दिसून येतील आणि जबरदस्त इच्छा आकांक्षा यांच्यामध्ये दिसून येतात थोडस सुद्धा दिसून येतो एखादी गोष्ट मिळवायची असेल करायची असेल तर तो थोडासा इम्पेशन्सनेस ज्याला आपण म्हणतो तो यांच्यामध्ये दिसून येतो अर्थात या सगळ्यात काही चांगले अनुभव सुद्धा येतात चांगला सुद्धा असतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांचा सेल्फ रिस्पेक्ट हा यांचा आत्मा आहे लक्षात घ्या यांच्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट हा खूप महत्वाचा आहे यांच्या सेल्फ रिस्पेक्टला धक्का काय प्रसंग निर्माण झाले तर ते उठतात मग ते कुणाची भेट ठेवत नाहीत मागे पुढे बघत नाहीत समोरच्याला त्याची जागा दाखवून देतात हा जो भाग आहे हा भाग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी स्पेशल आहे म्हणूनच या राशींच्या व्यक्तींपासून माणसं थोडंसं लांब राहणं पसंत करतं अर्थात जीवन जगण्याकडे यांचा जीवन जगण्याचा यांचा जो दृष्टिकोन असतो हा मोपळा डाकळा असतो म्हणजेच मागवून बोलणं किंवा एखाद्या व्यक्तीचा अपोरक्ष त्याच्याबद्दल काय बोलणं हा प्रकार शिव राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही सरळ सरळ विडणाऱ्या असा तुमच्या चुकांवरती बोट ठेवतील तुमची प्रशंसा सुद्धा तेवढ्याच खुल्या मनाने करतील अशा प्रकारची मोकळी डाकली ढाकळी आणि ट्रान्सपरंट अशा प्रकारची ही रास आहे या राशीचं व्यक्तिमत्व जर का तुम्हाला एकदा समजून आलं तर मात्र या राशीचा ही दुसरी रास नाही ही रास जीवाला जीव देणारी आहे शब्दाला पाळणारी आहे वेळेला पाळणारी आहे कमिटमेंट देणारी आहे आणि कमिटमेंट दिला तर तुमच्यासाठी ती काहीही करायला तयार होते अशा प्रकारची ही जबरदस्त रास रास आहे संपूर्ण पुरुष तत्व हे रा, या राशीमध्ये दिसून येतं फक्त या राशीचा मगाशी सांगितल्याप्रमाणे अपमान मात्र करू नका म्हणजे याची काही चूक नसेल आणि जर का तुम्ही त्याला काही गोष्टी सुनवले तर ते ऐकून घेणार नाही अशा प्रकारचे हे स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरती पुढे जाणारी ही रास आहे राशीचं जे व्यक्तिमत्व आहे हे बरसं पुरुषी स्वरूपात दिसून येतं आता आपण चर्चा करणार आहोत मकर राशीबद्दल मकर राशीबद्दल सांगायचं झालं सा तर काळ पुरुषाच्या पत्रिकेमध्ये दहाव्या सणामध्ये ज्याला आपण कर्मस्थान म्हणतो दहाव्या सणात येणारी ही रास आहे रास आहे या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर रास आहे या राशीबद्दल एक सांगायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चांगलीच मॅच्युरिटी या राशीमध्ये दिसून येते म्हणजे या राशीच्या व्यक्तींना व्यक्तींना जर तुम्ही पाहिलं तर वयापेक्षा जास्त यांचं जे जा मॅच्युरिटी आहे ती दिसून येते म्हणजे त्यांचे जे विचार असतात ते दिसून येतात अर्थात बालपणापासून बऱ्याचशा अनुभव गाठीशी बांधला गेल्यामुळे त्यांचं जे एक एकंदरीत व्यक्तिमत्व असतं याच्यामध्ये मॅच्युरिटी जास्त प्रमाणात दिसते आणि ऍडजस्ट करण्याची वृत्तीसुद्धा या व्यक्तीमध्ये खूप चांगले प्रकार दिसते लक्षात घ्या पैशाची किंमत जगामध्ये काय आहे जीवनामध्ये त्याला किती महत्त्व आहे याचं बाळपुरी त्यांना लहानपणापासून मिळाल्यामुळे अर्थातच ह्या राशीची ज्या व्यक्ती असतात त्या बऱ्याच प्रमाणात परिपक्व असतात आणि म्हणूनच या राशीच्या व्यक्तीसाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट असते त्यांच्या आयुष्यात ती म्हणजे कर्म कर्मवरती यांचा जबरदस्त विश्वास असतो आणि कर्म करण्याकडे यांचा कल जास्त असतो म्हणूनच मकर राशीच्या व्यक्ती तुम्हाला सामान्यतः हार्ड वर्किंग दिसेल आणि यांचं जीवनाकडे बघण्याचा दृष्ट दृष्टिकोन खूप लार्जर दॅन लाईफ किंवा थिंग बिग असा नसतो स्टेप बाय स्टेप हळूहळू जीवनामध्ये पुढे जातात परंतु यांचा जो विकास असतो हा जबरदस्त असतो हा स्ट्रॉंग असतो हा साऊंड असतो त्यामुळे परत मागे फिरणं किंवा मोठ्या मोठ्या संकटांमुळे परत ज्या यांचा डिक्लाईन वगैरे होणं आयुष्यात असं कधी होत नाहीत मुळात प्रत्येक गोष्ट नीट वाजवून घेणं नीट विचार करणं आणि हळूहळू एखादी गोष्ट जमा करणं किंवा मिळवणं हा प्रकार मकर राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो घिसाडगाई किंवा दुडगूस हा प्रकार मकर राशीच्या व्यक्तीमध्ये सामान्यपणे दिसून येत नाही एवढं असं सुद्धा याच्यामध्ये माणुसटी खूप चांगली असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहानपणापासून व्यवहार ज्ञान यांना खूप चांगलं मिळालेलं असतं त्यामुळे पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे कसे मिळवायचे कशी इन्व्हेस्टमेंट करायची याच्याबद्दलचं यांचं ज्ञान हे उपजतच असतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कमिटमेंट सुद्धा याच्यासाठी खूप महत्त्वाचे असते कमिटमेंट देताना खूप विचार करतील आणि एकदा कमिटमेंट दिली तर ती कमिटमेंट निभावतील सुद्धा आणि करिअरच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर यांचं जे करिअर असतं ते हळूहळू ग्रो करणार असतं राणीमान नीटनीट कसं पण खूप फ्लॅशील राणीमान वगैरे दिसणार नाही श्रवण नक्षत्रामध्ये मात्र ही गोष्ट दिसून येते कारण या राशीमध्ये एकूण तीन नक्षत्र येतात उत्तराषाढा श्रवण आणि धनिष्ठा पैकी श्रवण नक्षत्रामध्ये थोडसं राणीमान थोडंसं नीट नेट व्यवस्थित असत श्रवण नक्षत्राचे ज्या व्यक्ती असतात यांचं सौंदर्य सुद्धा तसंच चांगलं दिसून येतं अर्थात धनिष्ठ नक्षत्रातले ज्या व्यक्तीचा थोडासा तापटपणा वगैरे दिसून येतो दिवशी येऊ शकतो पण तो, तो।, तो कार्यकर्त्य हे धनिष्ठ नक्षत्रामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते एकंदरीतच मकर राशीच्या व्यक्ती या कूल अँड कलेक्ट ज्याला आपण म्हणतो यांच्यामध्ये पेशन्स खूप चांगला असो धीर खूप चांगला असो कुठल्याही गोष्टीच्या गोष्टीच्या मागे लागतील काम चांगलं करतील परंतु यांचं काम ह्यांची जी मेहनत असते ही तुम्हाला वर करणे दिसा दिसणार नाही यांच्यामध्ये जिद्द चिकाटी आणि पेशा ओढा जबरदस्त दिसतो की यांचं जे आयुष्य आहे हे तुम्हाला आतमध्ये किती ते मेहनत करतात किती ते कष्ट घेतात किंवा कधी कधी किती ते दुःखी आहेत हे तुम्हाला तसा कळणार नाही भावनांचा जो स्पोर्ट असतो हा स्फोट मकर राशीमध्ये तसा दिसणार नाही सुद्धा त्या त्या म्हणजे मकर राशी ज्या व्यक्ती आहेत या भावनाशीने मात्र नक्की दिसेल तर एकंदरीतच या दोन्ही राशीबद्दल जो आपण विचार करतो आहे सिंह रास आणि मकर रास जसं की आपण प्रेमविवाहाबद्दल विचार करतो करतो आहे तर प्रेमविवाहात तसं तुम्ही ऐकून सुद्धा असाल की सिंह आणि मकर राशीमध्ये षडाष्टक असतं षडाष्टकाचा अर्थ कुंडलीमध्ये या दोन्ही राशी परस्परापासून सहा किंवा आठ स्थानामध्ये येतात आणि मग याच्यामध्ये दोन षडाष्टक आहेत एक प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टक प्रीती षडाष्टकामध्ये दोन्ही राशीचे जे स्वामी असतात हे नैसर्गिक मित्र असतात परंतु मृत्यूषडाष्टकामध्ये दोन्ही राशींचे स्वामी हे नैसर्गिक शत्रू असतात जसं की सिंह राशीचा स्वामी रवी आणि मकर राशीचा स्वामी शनी हे नैसर्गिक शत्रुग्रह आहेत म्हणून या दोन राशींमध्ये षडाष्टक योग असं समजलं जातं अर्थात षडाष्टक म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू असा, असा अजिबात ग्रह करून घेऊ नका जसं की आपण विवेचन केलं या दोन्ही राशीच्या व्यक्तिमत्वाबद्दल तर तुम्हाला जाणवलं असेल की या दोन्ही राशीमध्ये जबरदस्त असा फरक आहे म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे एक एका ठिकाणी तर दुसरी अगदी विरुद्ध ठिकाणी आहे पण तरी सुद्धा यांच्यामध्ये प्रेम होतं हा निसर्ग नियम आहे की जी गोष्ट म्हणजे विरुद्ध तत्वामध्ये आकर्षण असतं त्या अनु त्या म्हणजे नियमानुसार या दोन्ही राष्ट्रांमध्ये आकर्षण तयार होतं म्हणजे जी गोष्ट आपल्यामध्ये नसते ती गोष्ट आपण समोरच्याकडे पाहिलं ते एक अनामिक आकर्षण आपल्याला तयार होतं आणि तशाच प्रकारचं आकर्षण मग त्या आकर्षणांचं प्रेमामध्ये आणि प्रेमाचं पुढे विवाहामध्ये रूपांतर होऊ शकतं आणि लक्षात घ्या प्रेमविवाह जरी शिवरास आणि मकर राशीचा झाला तरी वैवाहिक जीवन खूप त्रासाचं असतं त्याच्यापैकी एकोणाचा कोणातरी मृत्यू होऊ शकतो किंवा आणखीन काही मोठ्या विचित्र वाईट घटना घडतील असा मात्र ग्रह करून घेऊ नका कारण ज्या राशी आहेत या फक्त चंद्रवन ठरतात कुंडलीमध्ये बाकी अकरा ग्रहसुद्धा असतात हे अकरा ग्रह कशा प्रकारे आहेत कुंडली शुक्राची दशा काय आहे सप्तमेश कसा आहे असे बरेचसे क्रायटेरिया असतात आणि त्या अन्वये स ठरवता येतं की वैवाहिक जीवनाला त्या दोन्ही राशी पोषक पूरक आहेत की नाही त्याच्यामुळे फक्तने फक्त मृत्यूशारष्टक आहे म्हणून पत्रिका टाळा किंवा म्हणून मोठे त्रास होतील असा मात्र ग्रह करून घेऊ नका अर्थात या दोन्ही राशीचे विवाह सक्सेसफुल विवाह झालेल्या सुद्धा जोडपी आहेत किंवा पत्रिका आहेत त्याच्यामध्ये तसा काय विचार करू नका पत्रिकेचा संपूर्णपणे सार्वांगीण विचार केला गेला पाहिजे कारण पत्रिका याचा जो परिणाम असतात हे टीम इफेक्ट असतो केवळ केवळ एका ग्रहावरून तुम्ही एखाद्या पत्रिकेचं संपूर्ण विवेचन करणं हे बरोबर नाही किंवा ते चूक ठरेल तर जसं आपण सांगत होतो की या दोन्ही राशींचे जे स्वभाव गुणधर्म आहेत हे पूर्णपणे वेगळे आहेत आणि जी सिंह रसा आहे ती बिंदास्ते आहे बोलकी आहेत मोकळेपणा आहेत आणि स्ट्रेट फॉरवर्डपणा आहे थोडेसे आक्रमक आहेत हा प्रकार मकर राशीमध्ये दिसून येत नाही आणि सिंह राशीच्या ज्या व्यक्ती असतात ज्या पैशा पैसे खर्च कर करताना मागे कर पुढे बघत नाहीत लॅडिस्ट लाईफस्टाईलकडे अधिभौतिक स्वकाकडे याचं जे आकर्षण असतं हे जास्त असं हा प्रकार मकर राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येत नाही कधी कधी सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये पेशन्स हा थोडासा कमी असतो हो म्हणजे एखादी गोष्ट त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर लगेच त्यांचा पारा चढतो आणि मग त्यांच्यामधला जे सिंहाची जी झाक आहे ती दिसून येते हा प्रकार का मकर राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही मकर राशीचे व्यक्ती या हळूहळू पुढे जाणारा आहे जीवनाबद्दलचं खूप मोठं स्वप्न उन्हाशी बाळगत नाही मात्र सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येतं जे ज्याला आपण सुबतला म्हणालो की उंचे लोक उंची बसन हा प्रकार दिसून येतो हट्टीपणा हा सिंह राशीमध्ये खूप जास्त प्रमाण दिसून येतो तसा मकर राशीमध्ये दिसून येत नाही मकर राशीच्या व्यक्ती ऍडजस्ट करायला तयार असतात वाणी सिंह राशीच्या व्यक्तीची थोडी कडवट तिखट असू असू शकते ही गोष्ट मकर राशीच्या व्यक्तीमध्ये तशी दिसून येत नाही तर एकंदरीतच त्या दोन्ही राशीमध्ये बरेचसे गुणधर्म वेगवेगळे आहेत अर्थात प्रेमविवाहामध्ये पत्रिका सुद्धा सहसा बघितली जात नाही प्रेम हेच महत्त्वाचा ठरला तर बनतो तुम्ही पत्रिका बघितल्या तर साधारणतः तुम्हाला समजू शकेल की समोरचा व्यक्ती आहे त्याचं व्यक्तिमत्व आहे त्याचे विचार आहेत के कशा प्रकारच्या कुठल्या परिस्थितीला नेमकं कशाप्रकारे त्या व्यक्तीला सामोरं जावं लागेल किंवा त्याचा तो विचार करण्याची वृत्ती आपल्याला समजते त्यामुळे सरळ सरळ कुठल्याही गोष्टी म्हणजे तुम्ही पत्रिकाबद्दल तर साधारण व्यक्तिवतो आपल्याला समजता आणि मग कुठल्या प्रसंगात तो, तो व्यक्ती कशा, कशा प्रकारे आपण त्याला कशा प्रकारे सांभाळलं पाहिजे हा एक साधारणतः आउटलाईन त्याची येऊन जाते म्हणूनच जरी सिंह आणि मकर राशीमध्ये षडाष्टक असलं आणि विवाह झाला तरी सुद्धा पत्रिका पाहिल्यानंतर तुम्हाला त्यांचा संपूर्ण गुणधर्म दिसून येईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला विवाह सक्सेसफुली व्हावा असं वाटत असेल अर्थात कुठल्याही राशीला तर एक सूत्र लक्षात घ्या की तुम्हाला ऍटजस्टमेंट करणं खूपच गरजेचं आहे आणि खास करून प्रेम विवाहामध्ये जसं की तुमचा विवाह आच्या आधी प्रेम असतं त्यावेळेस तुम्हाला ती व्यक्ती प्रिय असते म्हणून प्रेमामध्ये रूपांतर होतं त्यावेळेस तुम्ही स्वतः जसा स्वीकार केलेला असता असतो तसा स्वीकार प्रेमविवाहानंतर सुद्धा करायला हवा समोरची व्यक्ती कशी का असे ना तुमचं प्रेम आहे आणि तुम्ही त्याचा जसा आहे तसा बिना अट अनकंडिशनल जर का तुमचं लव असेल तर तुमचा प्रेमविवाहात काहीही प्रॉब्लेम कधीही कसलेही येणार नाहीत ही, ही सोपी ना जरी गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवलीत तरी तुमचं जे प्रेम आहे किंवा तुमचा जो प्रेमविवाह आहे हा सक्सेसफुल होईल आता ही गोष्ट सिंह राशीच्या व्यक्तींनी थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण ही गोष्ट ऐकायला फार सोपी आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहार जाताना बऱ्याचशा अडचण येऊ शकतात आपल्या इगोमुळे आणि आपला जो इगो आहे तो थोडा त्रासदायक ठरतो सिंह रशिला किंवा कारण त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्वाची जडणघडणच त्याच्या समोर असबोतली झालेली असते तर थोडंसं इगो थोडासा बाजूला ठेवा तुमच्या वैवाहिक जोडीदाराबरोबरच्या गोष्टी आहेत त्या थोड्या जसा तो आहे त्याला सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला जसा आपण आता विवेचन केलं त्याप्रमाणे जर का तुम्ही त्याला समजून घेतलं तर अर्थातच तुमच्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी या त्याची धार ही कमी होईल आणि अर्थातच तुमचं जे वैवाहिक जीवन आहे हे सुव्यवस्थित जाईल होईल परत एकदा या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन वाटत असतील वैवाहिक जीवनामध्ये तर तुमची जी कुंडली आहे ही कुंडली वे जी हे पाहणं थोडंसं गख ठरेल संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करून त्या जे काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन किंवा त्रास असतील या संदर्भात मार्गदर्शन करता येऊ शकेल तर मित्रांनो हे होतं प्रेमविवाहात सिंहरास आणि मकर रास असेल तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे किंवा वैवाहिक जीवन आहे हे कशा प्रकारे पुढे जाऊ शकेल या संदर्भातली चर्चा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा अनुभव प्रकारे घेतला आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद